आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. घोसरवाडच्या जानकी वृद्धाश्रमास गुरुदत्तच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली भेट. राहुल घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त देणार मदतीचा हात. घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमास गुरुदत्त साखर कारखान्याचे PRO विकास चौगले यांनी भेट दिली. गुरुदत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक राहुल घाटगे यांचा वाढदिवस येत्या 14 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जानकी वृद्धाश्रमात मदतीचा हात देण्याच्या हेतूने पाहणी करण्यासाठी जनसंपर्क अधिकारी विकास अधिकारी यांनी जानकी वृद्धाश्रमास भेट दिली. यावेळी वृद्धाश्रमातील अनाथांची विचारपूस करत आश्रमातील कामकाजाची पाहणी केली. महानकर न्यूजसाठी घोसरवाडहून मोहन जमादार. तर आज या ठिकाणी मी जानकी आश्रमाला येण्यापाठीमागचा उद्देश इतकाच आहे की आमच्या कारखान्याचे चेअरमन माननीय माधुराव गाडगे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल गाडगे आणि ह्या आणि ह्यांच्या माध्यमातून, गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम आम्ही राबवण्याचा एक मानस आमच्या अध्यक्ष आणि सचिवांच्या मनात आला आणि त्यासाठी आम्ही जानकी वृद्धाश्रमाची निवड केली. आणि आता आम्ही इथं येऊन बघितलं की पुजारी साहेबांनी आम्हाला जे सांगितलं की जी वयस्कर वयोवृद्ध पुरुष असतील, स्त्रिया असतील किंवा मुलं असतील, खूप म्हणजे घराची चांगली परिस्थिती असून देखील त्यांना वाऱ्यावरती सोडलेलं आहे, पण ह्या वाऱ्यावरती सोडलेल्या लोकांना पुजारी सारख्या एका चांगल्या व्यक्तीनं ह्या आश्रमामध्ये आणून ठेवून जी त्यांना मदत केली, खरोखर हे जे पुजारी साहेबांचं काम आहे वाखाणीजोगं आहे. आणि ह्या जानकी आश्रमाला जी काही मदत लागल ती देण्यासाठी आमच्या कार्यकारी चेअरमन माधुराव गाडगे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल गाडगे साहेब आणि गुरुदत्त परिवार आम्ही ह्या वृद्धाश्रमाच्या पाठीशी होतो आहे आणि भविष्यामध्ये असणार आहे.